यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे. येत्या 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल असं केंद्र सरकारनं मंगळवारी स्पष्ट केलं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात याबाबतचं सूतोवाच केलं होतं. संसदेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांना चांगलंच खडसावलंय. लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये खासदारांची उपस्थिती गेल्या काही काळात कमी होती आणि त्यावरून मोदी नाराज आहेत. लोकसभेतले कामकाज सुरू करण्यासाठी एकूण खासदारांच्या संख्येपैकी 1.5 खासदार म्हणजे 55 खासदारांची उपस्थिती आवश्यक असते. हा कोरम भरला की मगच लोकसभेचं कामकाज सुरू करता येतं. हा कोरम भरला नाही तर लोकसभेत एक घंटा वाजवली जाते. सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे लोकसभेचा कोरम भरला नाही आणि ही घंटा वाजवण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे नाराज झालेल्या मोदींनी खासदारांची बैठक घेऊन खरडपट्टी काढली. उत्तर प्रदेशची धुरा सांभाळल्यानंतर प्रथमच दिल्लीमध्ये आलेल्या आदित्यनाथांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ खातेवाटपाला अंतिम स्वरूप देण्यासाठी भेट घेण्यात आली. त्यानंतर आदित्यनाथांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तसंच व्यंकय्या नायडूंसह अनेक केंद्रीय मंत्र्यांची आदित्यनाथांनी सदिच्छा भेट घेतली. अयोध्येतल्या राम मंदिराचा वाद आता कोर्टाबाहेर सामंजस्यानं का सोडवला जाऊ शकत नाही असा प्रश्न सरन्यायाधीश न्यायमूर्ती जे एस खेर यांनी विचारलाय. राम मंदिरा श्रद्धेचा विषय आहे. दोन्ही पक्षांनी चर्चेतून विषय सोडवावा. गरज पडली तर कोर्ट मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे असंही खेर यांनी म्हटलेलं आहे. कोर्टाचे काही न्यायमूर्ती मध्यस्थीसाठी राखून ठेवायला आम्ही तयार आहोत असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी 31 मार्चच्या आज सुनावणी करण्यात येईल असंही कोर्टानं म्हटलंय. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात तातडीनं सुनावणी करण्याची मागणी करण्याची याचिका दाखल केली आहे. 30 सप्टेंबर 2010 अलाहाबाद हायकोर्टाच्या 3 सदस्यीय खंडपीठानं हिंदूंना वादग्रस्त बाबरी मशिदीच्या जागी तात्पुरतं मंदिर बांधण्याचा अधिकार आहे असा निकाल दिला होता. मराठीच्या अभिजात दर्जासाठी खासदार एकवटलेत. संसदेमध्ये शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी लोकसभेत मागणी केली आहे. ज्योतिरादित्य शिंदेंनी सुद्धा या मागणीला पाठिंबा दिलाय. सर्व मराठी खासदारांनी जोरदार मागणी करावी असा सल्ला लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिलाय. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे. फोर्ब्सनं जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. गेट्स हे सलग 14 वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. त्यांची संपत्ती 86 अब्ज डॉलर इतकी आहे. तर भारतीय अब्जाधीशांच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 23.2 अब्ज डॉलर इतकी आहे. निवडक विदेशी विमान कंपन्यांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. सेलफोनपेक्षा मोठ्या आकाराच्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू अमेरिकेत घेऊन येता येणार नाहीये तसा नियम गृहमंत्रालयानं केलेला आहे. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतल्या 8 देश आणि जॉर्डन आणि सौदी अरेबियाच्या विमान कंपन्यांवर हे निर्बंध असतील. या 10 विमान कंपन्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लॅपटॉप टॅब कॅमेरा अशा वस्तू अमेरिकेमध्ये नेता येणार नाहीयेत. पाकिस्तान अफगाणिस्तान दरम्यान असलेल्या पेशावर तोरखाम महामार्ग महिनाभरानंतर प्रथमच खुला झाला. इस्लामाबादमध्ये झालेल्या हल्ल्यांना अफगाणी अतिरेकी जबाबदार असल्याचं सांगत पाकिस्ताननं हा मार्ग बंद केला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या व्यापाऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबा होत होता. इटलीच्या कातानिया इथं मध्य पूर्वेतून आलेल्या 946 निर्वासितांना सुरक्षितरित्या किनाऱ्याला लावण्यात तटरक्षक दलाला यश आलंय. विशेष म्हणजे निर्वासितांना वाचवण्यासाठी गेलेल्या बोटीवर एका महिलेनं मुलीला जन्म दिला. पेरूमध्ये आलेल्या पुरानं आणखी भीषण रूप धारण केलंय. राजधानी लिमासह देशभरात सुमारे 1 लाख लोक या पुरामुळे विस्थापित झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत या पुरामुळे किमान 75 जणांचा बळी गेला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।